हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। काय बी एस सी घ्यायचा विचार करताय किंवा बी एस सीला आहात, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच बनला आहे असं समजा। चला तर आज आपण बी एस सीबद्दल टोटल इन्फॉर्मेशन मिळवूया। बी एस सी नंतर जॉब्स कसे मिळणार, सॅलरी किती मिळणार, टोटल कोर्स ड्युरेशन कसा आहे, याबद्दल टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला या कोर्समध्ये बघायला मिळणार आहे। बघा चला, वेळ न दवडता आपण आता बी एस सीबद्दल इन्फॉर्मेशन मिळवायला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, सुरुवात करूया आपण बी एस सी पासून। बी एस सी जनरलबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। तर बी एस सी जनरल नेमकं असतं काय, तर बी एस सी म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल सर, इट्स अ बॅचलर ऑफ सायन्स, करेक्ट ना? इट्स अ बॅचलर ऑफ सायन्स। अँड नेक्स्ट, दॅट इज सिम्पल लँग्वेजमध्ये आपण त्याला असं म्हणतो की इट्स अ ग्रॅज्युएशन इन सायन्स। जसं बी ए, बी कॉम, लाईक दिस असे कोर्सेस असतात, सिमिलरली द बी एस सी। हां, तर हा कोर्स तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला ट्वेल्थ सायन्स पास आउट असणं गरजेचं आहे। मित्रांनो, काय पास आउट असणं गरजेचं आहे, ट्वेल्थ सायन्स पास आउट असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही बी एस सीला ॲडमिशन घेऊ शकतात। चला तर बी एस सीबद्दल थोडी अजून इन्फॉर्मेशन मिळूया। सो बी एस सी हा जो कोर्स आहे, हा टोटल कोर्स असतो 3 वर्षांचा। दॅट इज टोटल कोर्स ड्युरेशन आहे 3 इयर्स। इन अ फर्स्ट इयर टोटल तुम्हाला स्टडी करायचा असतो मित्रांनो 4 सब्जेक्ट्स। ओके, ते 4 सब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू द ग्रुप, ग्रुपनुसार असणार आहे। जो फर्स्ट ग्रुप असतो दॅट इज ग्रुप ए, अँड द सेकंड ग्रुप इज फॉर अ ग्रुप बी। आता ग्रुप ए हा जो असतो तो असतो स्टुडंट्स ज्यांचा ग्रुप असतो पी सी एम, म्हणजे 12वीला जर तुम्ही पी सी एम ग्रुपमधून पास आउट होत असाल तर तुम्हाला ग्रुप ए बी एस सीला निवडावा लागतो। जर तुम्ही पी सी बी ग्रुपने असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पी सी बी या ग्रुपने पास आउट होत असाल, तर तुम्हाला बी एस सीला घ्यावा लागतो ग्रुप बी। या प्रत्येक ग्रुपमध्ये असलेले सब्जेक्ट्स वेगवेगळे असतात, त्यापैकी तुम्हाला टोटल 4 सब्जेक्टचा एक ग्रुप असतो, तो सब्जेक्ट्स तुम्हाला निवडायचा असतो। फॉर एक्झाम्पल मी जर पी सी बीबद्दल सांगायचं झालं, तर पी सी बीमध्ये एक ग्रुप असा असतो ज्यातून मी पास आउट झालो होतो, दॅट इज केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी। बघा, यामध्ये केमिस्ट्री देखील आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे आणि मायक्रोबायोलॉजी, असे 4 सब्जेक्टचा मिळून मला एक ग्रुप होता ग्रुप बीमध्ये, त्यातून मी बी एस सी पास आउट झालो होतो। ओके, सो सिमिलरली तुमच्यासाठी सुद्धा ग्रुप ए असणारे ग्रुप बी असणारे। लक्षात ठेवायचं आहे, मॅथमॅटिक्स स्टुडंट्स ग्रुप ए साठी असणार, तर बायोलॉजी स्टुडंट्स असणार ग्रुप बी साठी। नेक्स्ट, सेकंड इयरला तुम्ही गेलात तर तुमचे फर्स्ट इयरला 4 विषय होते, त्यापैकी कुठला तरी एक विषय तिथून आता ड्रॉप होणार, आणि त्या एक विषयाच्या ऐवजी येणार तुम्हाला लँग्वेज। तुम्ही कुठलाही विषय ड्रॉप करू शकतात मित्रांनो। केमिस्ट्री तुमचा जर ग्रुप सी बी झेड अँड यम असेल, म्हणजे केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी असेल, आणि तुम्हाला असं वाटतंय सर मला केमिस्ट्री विषय ड्रॉप करायचा आहे, तुम्ही ड्रॉप करू शकतात। बॉटनी वाटलं बॉटनी ड्रॉप करा, झू, मायक्रो, ॲज यू वॉन्ट, तुम्हाला जो विषय हवा तो विषय तुम्ही ड्रॉप करू शकतात। अँड त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला काय येणार, लँग्वेज येणार। इट विल बी हिंदी, मराठी, तुम्हाला जी लँग्वेज हवी ती लँग्वेज तुम्ही तिथे घेऊ शकतात। फक्त लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला जो विषय ग्रॅज्युएशनसाठी निवडायचा आहे, म्हणजे थर्ड इयरसाठी निवडायचा आहे, ज्यात तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं आहे, दॅट इज केमिस्ट्री असो, बॉटनी असो, झुलॉजी असो, मायक्रोबायोलॉजी असो, तुम्हाला ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे तो विषय तुमचा सेकंड इयरला असणं गरजेचं आहे। म्हणजे जर तुम्ही सेकंड इयरला केमिस्ट्री विषय ड्रॉप करतायत आणि तुम्ही म्हणतात की सर मला आता ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये करायचं आहे, दॅट विल नॉट हॅपन, असं होणार नाही। सो ऑलवेज रिमेंबर, सेकंड इयरला जो विषय ड्रॉप करायचा आहे तो विषय तुम्ही असा निवडा की ज्याचं तुम्हाला थर्ड इयरला ग्रॅज्युएशन करायचं नाही आहे। ओके, सो सेकंड इयरला तुमचा हा जो 3 विषय उरलेत, या 3 विषयापैकी कुठलाही एक विषय तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी निवडू शकतात, किंवा लँग्वेज विषयसुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी निवडू शकतात। याचा येणारा जो स्कोर असतो ते पण लक्षात ठेवा। सेकंड इयरला समजा तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी केमिस्ट्री हा विषय निवडला आहे, ओके, ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही केमिस्ट्री हा विषय निवडलेला आहे आणि सेकंड इयरला देखील तुमचा केमिस्ट्री हा विषय होता, मग सेकंड इयरच्या केमिस्ट्रीचे मार्क्स प्लस थर्ड इयरला पडलेले टोटल केमिस्ट्रीचे मार्क्स, ह्या दोघं मार्क्सची ॲडिशन होऊन तुमचा फायनल रिझल्ट क्रिएट होत असतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे सेकंड इयरला तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करणार आहात तो विषय सेकंड इयरला तुमचा परफेक्ट असणं गरजेचं आहे। म्हणजे सेकंड इयरला केमिस्ट्रीचा चांगला स्टडी करायचा जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल, तर जर तुम्हाला बॉटनीमध्ये ग्रॅज्युएशन करायचं तर बॉटनीचा स्टडी सेकंड इयरला चांगला करा, थर्ड इयरला पण बॉटनीचा स्टडी चांगला करा, रिझल्ट ॲटोमॅटिकली छान येणार आहे। लेट्स गो टू द थर्ड इयर, किंवा थर्ड इयरबद्दल आपण बोललोच आहोत आता। लेट्स डिस्कस अबाउट द फीज। बघा, ग्रॅज्युएशन फीज जी असते मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। बी एस सी करणारे स्टुडंट्स मोस्टली फायनान्शियली पुअर बॅकग्राऊंडने येत असतात, म्हणजे ज्यांचं घराचं बॅकग्राऊंड जास्त चांगलं नाही किंवा जास्त खर्च करू शकत नाही ते एज्युकेशनवरती।
सो असे स्टुडंट्स मोस्ट ऑफ द बी एस सीला असतात, तर त्यांच्यासाठी ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की टोटल जी फीज असणार आहे इट इज अराउंड 30,000 to 40,000 फॉर ऑल 3 इयर्स. म्हणजे पूर्ण 3 वर्षाचा कोर्स तुम्ही फक्त आणि फक्त 30,000 to 40,000 पूर्ण करू शकतात. ॲज कम्पेअर टू फार्मसी ऑर इंजिनिअरिंग, फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी फीज आहे ही अतिशय कमी आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नवनवीन व्हिडिओज मिळतील तुम्हाला आणि प्रत्येक कोर्सची तुम्हाला हव्या त्या कोर्सची इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करून देईल. ओके, आणि इथे बघा एक स्टार हायलाइट करून दिलेले मी, दॅट इज फीज मे डिफरंट बाय कॉलेजेस. असं काहीही नसतं की प्रत्येक वेळेस 30 to 40 होईल. काही प्रायव्हेट कॉलेजेस असतात की जे एका वर्षाची फीज देखील 30,000 घेत असतात. ओके, सो तुम्हाला यावरती पण फोकस करायचं आहे की तुमच्या कॉलेजची फीज किती आहे. पण 90 to 95% कॉलेजेस असे असतात मित्रांनो की जे 30 to 40,000 तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून देतात. ओके, नेक्स्ट व्हॉट आर द बेनिफिट्स फॉर द बी एस सी. आता बी एस सी घ्यायचंच आहे ना, तर मग बी एस सी घेऊन फायदा काय. ओके, सो ते बेनिफिट्स बघूया आपण काय काय आहेत. सो बी एस सी घेतल्यानंतर मी तुम्हाला 100% ॲश्युरिटी देतो, दॅट इज बी एस सी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 100% गॅरंटेड जॉब आहे. जॉब मिळणार म्हणजे मिळणार मित्रांनो. बघा इंडस्ट्रीज द वर्ल्ड लार्ज स्कोप आहे, इंडस्ट्रीमध्ये खूप 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 स्कोप आहे इंडस्ट्रीमध्ये केमिस्टसाठी किंवा कुठल्याही ग्रॅज्युएशन फील्डमधला बी एस सीचा स्टुडंटसाठी. कारण की याला रिझन असं असणार आहे की इट इज सबस्टिट्यूट टू एनी फील्ड. बघा मित्रांनो, याचं रिझन सांगतो तुम्हाला. एक तर 80% इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट फील्डचा वर्कर लागत असतो. सेकंड थिंग असते, दॅट इज ज्यावेळेस बी एस सी कोर्स तुमचा कम्प्लीट होत असतो तुम्हाला येणारे खर्च असतो तो फक्त 30,000 to 40,000 असतो. ॲज कम्पेअर टू द अदर ब्रांचेस लाईक फार्मसी अँड इंजिनिअरिंग यांच्याशी तुम्ही कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला काय वाटतं रे, ती त्यांची पर इयरची स्टुडंटची फीज जी असते त्यांची पर इयर फीजच जवळपास 1 लाखाच्या आसपास असते. म्हणजे जवळपास 1 लाख फीज त्यांची एका वर्षाची असते. मग अशा स्टुडंट्सला जर तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेला तर अशा स्टुडंट्सला ऑफर केली गेली की 10,000 per month तुम्हाला सॅलरी मिळणार आहे, मग तो स्टुडंट्स ॲग्री होईल का रे बाबांनो, किंवा तुम्ही तरी काम करणार का, 1 लाख रुपये तुम्ही वर्षाला खर्च केला आहे आणि 10,000 नोकरी मिळवणार, नक्कीच नाही ना. पण बी एस सीचा स्टुडंट्स हा जॉब घेऊन घेतो कारण की त्याला एवढा खर्च आलेला नसतो, त्यामुळे तो जास्त काही विचार करत नाही. तो जनरली फक्त विचार काय करतो, चला बाबा आपल्याला जॉब मिळतो आहे आपण एक्सपिरियन्स घेऊया, नंतर सॅलरी तर इन्क्रीमेंट होणारच आहे. दॅट्स वाय तुम्हाला 100% गॅरंटेड जॉब मिळणार म्हणजे मिळणार आहे. प्लस तुम्हाला गव्हर्नमेंट फील्ड्स देखील ओपन असतात, त्याबद्दल तर आपण डिस्कस करणारच आहोत. बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे सेकंड ऑपॉर्च्युनिटी काय असते ज्यावेळेस तुम्ही बी एस सी घेत असतात. देर इज लॉट्स ऑफ टाईम फॉर द प्रिपरेशन ऑफ गव्हर्नमेंट जॉब. बघा तुम्ही ज्या वेळेस कुठल्याही बी एस सी कोर्सला ॲडमिशन घेतात तर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग ही लक्षात ठेवा की गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी असते. व्हॉट इज द ऑपॉर्च्युनिटी, कशी ऑपॉर्च्युनिटी असते, कारण की जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडने येतात याचा अर्थ तुमचं सायन्स अँड मॅथ्स हे खूप स्ट्रॉंग असतं, बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतं ॲज कम्पेअर टू अदर ग्रॅज्युएशन स्टुडंट्स. म्हणजे बी ए बी कॉमचे जे स्टुडंट्स आहेत यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुमचं सायन्स आणि मॅथमॅटिक्स खूप चांगलं असतं. त्यामुळे होतं काय रे मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन देखील तुम्ही करू शकतात. कारण की टाईम खूप कमी, म्हणजे बऱ्यापैकी टाईम मिळत असतो तुम्हाला, कारण की दिवसाला फक्त 4 लेक्चर्स करायचे असतात, त्यामुळे इझिली टाईम अवेलेबल असतो गव्हर्नमेंट प्रिपरेशनसाठी. सेकंड थिंग तुम्ही काय करू शकतात, बघा यू कॅन टेक अ एज्युकेशन विथ अ हँडलिंग युअर बिझनेस. तुम्ही तुमचा बिझनेस हँडल करून सुद्धा देखील एज्युकेशन घेऊ शकतात. याने होणार काय की तुमचं एज्युकेशन कम्प्लीट होईपर्यंत तुमच्याकडे एक्सपिरियन्स आलेला असेल, करेक्ट. म्हणजे एक्सपिरियन्स प्लस तुमची इन्कम तर चालूच असणार आहे, प्लस तुमचं एज्युकेशन देखील, दोघी गोष्टी ॲट अ टाईम कम्प्लीट होत आहेत. म्हणजे एज्युकेशन करून कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स असणार आहे, त्यामुळे देखील तुम्हाला चांगला जॉब मिळेल. नेक्स्ट थिंग, दॅट इज मोर टाईम टू गेट अ नॉलेज डिफरंट प्रायव्हेट कोर्सेस रिलेटेड टू युअर ग्रॅज्युएशन. प्लस बी एस सी करत असताना तुम्हाला अजून काही गोष्टी करायच्या आहेत, काय त्या तर बघा. जर तुम्ही बी एस सी करत आहात तर त्यासोबत तुम्हाला अदर कोर्सेस पण करायचे आहेत. अदर कोर्सेस म्हणजे काय, तर खूप सारे डिप्लोमाज अवेलेबल असतात की जे डिप्लोमा तुम्ही बी एस सीच्या संलग्न म्हणजे बी एस सी चालू असताना सुद्धा करू शकतात. जेणेकरून होणार काय की या डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यामुळे तुम्हाला तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग करता येतो, आणि रिझ्यूम स्ट्रॉंग झाल्यामुळे तुम्ही ज्यावेळेस बी एस सी पासआउट होणार तर तुम्हाला जॉब मिळणार म्हणजे मिळणारच. मग तुम्ही आता विचार करत असाल, सर कुठले कुठले डिप्लोमाज आहेत, चला तुम्हाला डिप्लोमाजचे काही नावं सांगतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं तरी चालणारच आहेत. बघा तुम्हाला फर्स्ट डिप्लोमा सांगतो, दॅट इज मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा एक डिप्लोमा आहे मित्रांनो, जो तुम्ही करू शकतात. सेकंड आहे नर्सिंग सारखा आहे,
बायोमेडिकल टेक्निशियनचा डिप्लोमा आहे, त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनचा डिप्लोमा असतो, त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा आहे. हे डिप्लोमा तुम्ही बी एस सी चालू असताना करू शकतात. सो दॅट विल बी हेल्पफुल टू यू. ह्याच्याने तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग होणार आहे आणि तुम्हाला जॉब मिळणार आहे. कधी कधी ह्या डिप्लोमासुद्धा तुम्हाला चांगला जॉब देतो. ओके, नेक्स्ट आहे डुईंग अ प्रोजेक्ट विथ द हेल्प ऑफ अ टीचर. बी एस सी करत असताना तुम्ही टीचरच्या हेल्पनेसुद्धा प्रोजेक्ट करू शकतात. म्हणजे टीचर्सची हेल्प घेऊन तुमच्या एज्युकेशन चालू असताना तुम्ही जर प्रोजेक्ट केला तर तो प्रोजेक्ट देखील तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग करतो. नेक्स्ट आहे दॅट इज मेक अ प्रिपरेशन फॉर अ पोस्ट ग्रॅज्युएशन इन रेप्युटेटेड कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. काही स्टुडंटचा एम असतो की सर मी फक्त बी एस सीला थांबणार नाही आहे तर मी बी एस सी प्लस एम एस सी करणार आहे. सो बी एस सी नंतर जर तुम्हाला एम एस सी करायचं असेल तर तुम्ही बी एस सीला देखील चांगलं प्रिपरेशन करू शकतात. सो काही स्टुडंट्स असे असतात की ते बी एस सीला चांगलं प्रिपरेशन करतात फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन इन अ रेप्युटेड कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. चांगल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, कारण की याचा इम्पॅक्ट तुमच्या जॉबवरती होत असतो, एम एस सी कुठून केला आहे, सो त्यामुळे सुद्धा तुम्ही बी एस सीला चांगलं प्रिपरेशन करू शकतात. नेक्स्ट आहे दॅट इज जॉब्स. बी एस सी केल्यानंतर तुम्हाला जॉब्स कुठे अवेलेबल आहेत तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब्स अवेलेबल असतील. दॅट इज क्यू ए क्यू सी सारखे डिपार्टमेंट्स असतात की जिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. केमिस्ट सारखे जागा अवेलेबल असतात. नेक्स्ट असतात तुम्ही बी एस सी नंतर एम बी ए देखील करू शकतात. एम बी एची सी ई टी देऊन एम बी एला जाऊ शकतात तुम्ही. नेक्स्ट असतात लेक्चरर सारखी छान नोकरी तुम्ही अवेलेबल करू शकतात. दॅट इज नेट सेट सारख्या एक्झाम्स पासआउट होऊन किंवा जे आर एफ सारखे ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवू शकतात तुम्ही एम एस सीला. किंवा हे बघा, असे खूप सारे कोर्सेस असतात की जे तुम्ही लेक्चररशिप तुम्हाला जॉईन करू देऊ शकतात. किंवा प्रायव्हेट तुम्ही ट्युशन्स देखील घेऊ शकतात. प्रायव्हेट ट्युशन्स देखील तुम्ही घेऊ शकता, तो सुद्धा चांगला करिअर ऑप्शन असतो. नेक्स्ट आहे दॅट इज बिझनेस. तुमचा स्वतःचा काही बिझनेस असेल, फर्टिलायझर शॉप असू शकतं, व्हॉट एव्हर बी इट इज, तुम्ही जो हवा तो बिझनेस तुमचा करू शकतात. नेक्स्ट गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकतात. दॅट इज गव्हर्नमेंट जॉबसुद्धा तुम्हाला अवेलेबल असतात. नेक्स्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये देखील बी एस सीच्या स्टुडंट्सला चांगला स्कोप असतो. दीज आर दी ऑल जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू. नेक्स्ट दॅट इज सॅलरी. बघा मित्रांनो, सॅलरी किती असेल. सॅलरी सिटी वाईज व्हॅरी होत जाते, तुमची सिटी कोणती आहे. अँड प्लस तुम्हाला मिनिमम सॅलरी मी इथे सांगतो की 1.20 लाखचं पॅकेज तुम्हाला पर इयर मिळणार. म्हणजे मिळणार एवढं तर 100% मिळालंच पाहिजे. पर इयर म्हटल्यानंतर 10,000 तुमची स्टार्टिंग होणार. 10,000 नक्कीच जास्त नाही स्टार्टिंग होती, पण मी मिनिमम व्हॅल्यू बोलतोय की 10,000 तुमची स्टार्टिंग होणार म्हणजे होणार. अँड दॅट डिपेंडिंग अपॉन युअर जॉब पोझिशन. तुमची जॉब पोझिशन कशी त्यानुसार तुमची ही सॅलरी व्हॅरी होत जाते. सॅलरी इन्क्रीजेस विथ एक्सपिरियन्स. जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाणार मित्रांनो, सॅलरी ॲटोमॅटिकली वाढत खूप वाढून जाते. नेक्स्ट दॅट इज, तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा मित्रांनो, बी एस सी सारख्या सगळ्या विषयांची मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करू शकतो. सो तुम्ही काय करायचं आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही म्हणणार त्या विषयाबद्दल आपण व्हिडिओ प्रोव्हाइड करू शकतो. सेकंड, तुमच्या बी एस सी संदर्भात तुम्हाला काही डाऊट्स असतील, नोट्स हवे असतील, किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. नेक्स्ट, किंवा तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलची इथे लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकतात. बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.